सगळ्यात मोठी बातमी, ड्रग्स माफिया ललित पाटीलवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील सह त्याच्या साथीदारांवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यानुसार कारवाई केली आहे. ड्रग्सच्या पैशातून ललितकडून सोन्याची खरेदी झाली होती. ललित पाटीलकडून आतापर्यंत 8 किलो सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणता येईल. ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर आता मकोका अंतर्गत पुढील कारवाई होणार आहे. मोठी निर्णय आणि मोठं यश म्हणता येईल. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांवर आता मकोका लागणार आहे. त्यामुळे अर्थात पोलिसांना या पुढच्या कार्यवाही करताना अधिक सुरळीतपणे करता येणार आहेत, अधिकची मदत होणार आहे. तर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार ही कारवाई केलेली आहे. ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. यापूर्वी 3 किलो सोनं जप्त करण्यात आलेलं होतं. अंमली पदार्थ विकून त्यानं सोनं विकत घेतलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे